कोरोनाच्या काळानंतर यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आपण आहोत सध्या लातूर शहरातील सिद्धेश्वर रत्नेश्वर या यात्रेमध्ये या यात्रा कालावधीमध्ये लहान मुलं असतील महिला असतील मोठे पुरुष असतील यांच्यासाठी मनोरंजनाची त्याचबरोबर खाद्यमेजवानी अशा विविध प्रकारची ही यात्रा या ठिकाणी भरलेली आहे या यात्रेमध्ये लहान मुलांना आवडणारे किंवा मोठ्या माणसांना आवडणारे जे वेगवेगळे खेळ आहेत यांचे जे आयोजक आहेत आयोजक आपल्यासोबत आहेत यात्रेमध्ये कसा प्रतिसाद आहे आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊ सध्या दोन वर्षानंतर ही यात्रा भरत आहे कशा पद्धतीनं जनतेचा प्रतिसाद आहे यात्रेला कधी सुरू झाली काय थोडी माहिती सांगा ही यात्रा अठरा तारखेला चालू झालेली आहे अठरा ते सहा तारखेपर्यंत चालू असणार आहे यात्रा आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडं कसं एक्झाम वगैरे चालू आहे तर त्याच्यामुळे थोडं पब्लिकचं कमी रिस्पॉन्स आम्हाला दिसत आहे पण होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जसं टायमिंग असतो आहे जे अकरा वाजता आम्हाला बंद करायला लावतात तर एक आम्ही आमची एक विनंती आहे छोटीशी की एक एक तास अजून आम्हाला अगर वाढून भेटला तर आमच्यासाठी भरपूर जे काय म्हणजे सहकार्य होईल ती गोष्ट आहे आणि पब्लिकसाठी लहान मुलांसाठी तर वेगवेगळे खेळणे पाळणे ॲनिमल्स वगैरे दुकान्स वगैरे आहेत तिथं इमिटेशन वगैरे सर्वांचे त्याच्यासाठी आहेत चांगले या ठिकाणी आपण पाहतो की सध्या उन्हाळा सुरुवात झालेला आहे उष्णता मोठ्या प्रमाणात होत आहे आणि म्हणून दुपारच्या वेळी हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे नागरिक जे आहेत ते संध्याकाळी सहा साडेसहाच्या नंतर यात्रेमध्ये यायला सुरुवात करत असतात यामुळं ही जी व्यावसायिक आहे या व्यावसायिकांचं आर्थिक गणित कोलमडतं आहे हे आपण जी मोठमोठी वेगवेगळ्या अम्युजमेंट करमणुकीची साहसी खेळांची जी साधनं आणलेलं आहात ह्याचं भांडू गुंतवणी भांडवली गुंतवणूक असेल वाहतूक असेल लेबर चार्जेस आणि इथं होणारं उत्पन्न नेमकं अर्थकारणाचं कशा ताळ ताळमेळ लागतो जसे आम्हाला अगोदरच पूर्ण इन्व्हेस्ट करावं लागतं आहे जे जसं ट्रान्सपोर्टिंग आहे लेबर आहे आ, भरपूर खाली करणं फिटिंग करणं त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हेस्ट अगोदरच करावं लागतं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर जशी पब्लिकचा रिस्पॉन्स असतो त्या हिशोबाने आम्ही सांगू नाही शकत की इथं आम्हाला भेटेल या नाही भेटेल त्याची काय गॅरंटी नाही आहे आम्हाला फक्त आ, बास फक्त पब्लिकवर आहे जे काय पण आहे पब्लिक इकडे यावे करमणूक करावे त्यांनी चांगल्या प्रकारे बस एवढं आहे मग या सर्व गोष्टीचा अर्थकारण जुळण्यासाठी यात्रेचा जो कालावधी तुम्हाला सहा मार्चपर्यंत देण्यात आलेला आहे याच्या संदर्भात काही कालावधी वाढवणं वगैरे अशी काही मागणी आहे का प्रशासनाकडे तुमची हा एक दोन दिवस वाढून भेटलं तर आम्हाला चांगलं होऊन जाईल दुसरं काय आहे एक दहा दिवस नाही होणार दोन चार दिवस झाले तर भरपूर होऊन जाईल या ठिकाणी पाहतोय की यात्रा महोत्सवामध्ये दे देशभरातील लहान मुलं ह्यांना कर्मणुकीची खेळाची मनोरंजनाची अशी कुठलीच साधनं उपलब्ध नव्हती दोन वर्षानंतर यात्रा आज प्रथमच भरत आहे आणि या ठिकाणी जे काही वेगवेगळी खेळ आले आलेले आहेत त्यांची भांडवली गुंतवणूक असेल वाहतूक असेल लेबर चार्जेस असतील ह्या सगळ्यांचं जर एकूण गुंतवणुकीचा खर्च पाहिला सध्या उन्हाळ्याचे दिवसं आणि लहान क मुलं असतील किंवा कुटुंबासह येणारे लोक असतील ह्यांचा कालावधी पाहिला तर हे यात्रा या ठिकाणी आयोजकांना नुकसानीतच नेणारी असल्याची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणून जिल्हा प्रशासनानं यात्रेंचा कालावधी हा किमान आठ दिवस आणखी वाढवावा अशा पद्धतीची मागणी होत आहे दीपक क्षीरसागर साम टी व्ही लातूर